मिलिंद एकबोट यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोरेगाव भीमाच्या दंगलीनंतर तब्बल 2.5 महिन्यांनी आज पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. त्याआधी सकाळी सर्वोच्च न्यायालयानं एकबोट यांना जामीन नाकारला आहे. जातीय दंगलीचा अर्थ तुम्हाला कळतो का असा खरमरीत सवाल सर्वोच्च न्यायालयानं एकबोटेच्या वकिलांना सुनावणीच्या वेळी विचारला. अशा प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन देता येत नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी तातडीनं कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं. मिलिंद एकबोट यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळची ही दृश्य आपण बघतो आहोत. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर तातडीने पोलिसांनी हालचाली केलेल्या आहेत आणि मिलिंद एकबोट यांच्या घरातून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामुळे इथून पुढे आता आज दिवसभरात काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्याबरोबर आहेत. नितीन, पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मिलिंद एकबोटेंना, इथून पुढे काय प्रक्रिया असेल? अमोल, अगदी काही दिवसांपूर्वीच मिलिंद एकबोटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांच्या घरामधून ही अटक करण्यात आली, शिवाजीनगर मधल्या घरामधून ही अटक करण्यात आली आणि त्यांना इथून ग्रामीण पोलिसांचं मुख्यालय पुण्यात त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. काही मिनिटांपूर्वी पोलीस एकबोटेंना घेऊन इथून बाहेर पडलेले आहेत. सकाळी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आणि एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर काही वेळातच ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम मिलिंद एकबोटेंच्या घरी पोहोचलेली होती आणि सर्व प्रोसेस पूर्ण केल्यानंतर आता काही मिनिटांपूर्वीच एकबोटेंना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना घेऊन ग्रामीण पोलिसांचा तुरपासात त्यांच्या घरातून रवाना झालेला आहे. एकबोटेंना आजच कोर्टासमोर हजर करण्यात येईल. त्यांच्यावरती शिवाजी शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांना शिक्रापूरला नेण्यात येत आहे. ती ग्रामीण पोलिसांचं मुख्यालय त्या ठिकाणी नेण्यात येतं. हे थोड्याच वेळात करेल. त्यानंतर त्यांना पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात येईल आणि पुढे कोर्टामध्ये त्यांना पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडीवरती सुनावणी होईल. साहजिकच पोलिसांची मागणी असणार आहे की त्यांना पोलीस कोठडी द्यावी, कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही मिलिंद एकबोटे तपासात सहकार्य करत नव्हते, आवश्यक असलेली माहिती देत नव्हते. सुप्रीम कोर्टाने घातलेल्या या अटींचं उल्लंघन केल्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. त्यामुळे साहजिकच पुणे ग्रामीण पोलीस मिलिंद एकबोटे यांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत आणि त्यानंतर मिलिंद एकबोटेंकडे जो तपास होईल त्यातून कोरेगाव भीमाची जी दंगल आहे त्यातले महत्वाचे धागेदोरे, महत्वाची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. अमोल, धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीबद्दल. मिलिंद एकबोटेंना कुठल्या मुद्द्यांच्या आधारावर न्यायालयानं जामीन नाकारला ते आता आपण बघूया. मिलिंद एकबोटेंवर यापूर्वीही असे गुन्हे दाखल आहेत. एकबोटेंना मोबाईल जमा करण्याची विनंती केली, मात्र त्यांनी पोलिसांना मोबाईल हरवल्याचं कारण दिलं. एकबोटेंसोबत असलेल्या काही जणांचा कोरेगाव भीमा दंगलीत सहभाग असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली, मात्र या लोकांबाबत एकबोटे कोणतीही माहिती देत नाहीत. मिलिंद एकबोटे चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करत नाहीत हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा होता, याच्यावर जामीन नाकारण्यात आला. मोबाईल जमा करण्याची विनंती केली होती, मोबाईल हरवल्याचं कारण त्यांनी दिलं. यापूर्वी देखील त्यांच्यावर असे गुन्हे दाखल आहेत आणि त्याचबरोबर पोलिसांना ते तपासामध्ये सहकार्य करत नाहीत. या तीन प्रमुख मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने आज मिलिंद एकबोटेंना अटकपूर्व जामीन द्यायला नकार दिला आणि त्यानंतर पोलीस मिलिंद एकबोटेंच्या पुण्यातल्या शिवाजीनगरच्या घरी गेले आणि तिथून त्यांना अटक करण्यात आली आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.